त्या काळात कॉमेडी एक्सप्रेस सारखी सिरियल आहे, त्या काळात सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता. कॉमेडी अजिबात नाही आहे. मी खूप गंभीर भूमिकेमध्ये मी गंभीर भूमिका खूप केलेल्या आहेत, पण प्रकर्षाने विनोदीच काम जास्त लोकांसमोर आल्यामुळे ना एक विनोदी अभिनेता एक अशी आहे. आणि बरं ते कॉमेडी नाटक, बरं ते बघूनसुद्धा त्यांनी ठरलं की या फॉलोअर्स एवढेच आहेत स्थितीतले सांगतो मी मला चांगलं. पण ज्यांना माहिती आहे की मी उत्तम गंभीर भूमिका पण मी करू शकतो, तर ते मला नक्कीच हसवणं फार कठीण. इन्स्टा पेजसुद्धा मी आत्ता ओपन केलेलं आहे, तू जाऊन बघशील तर तुला म्हणजे आधी छान दिसायचं. म्हणजे मी करतो ना नाटक नसेल तर असं अस्वस्थ व्हायला होतं. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर. तर रंगभूमीवर नवं कोर नाटक येतं आहे आणि त्याच निमित्ताने आशिष माझ्यासोबत आहे. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार आहात. कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट जाते, कोणाकडून जाते, काय घडतंय नक्की, काय सांगशील? तसं आहे की हाच सस्पेन्स आहे, सो मला तो आत्ता सांगायचा नाही, तो सस्पेन्स राहू दे. ही रिक्वेस्ट कोणी कोणाला पाठवली आणि ती कोणी एक्सेप्ट केलेली आहे, मी ह्या नाटकामध्ये काय करतो आहे, हा सस्पेन्स आहे. सो नक्की 25 जानेवारी नाटक शुभारंभ आहे आणि सुरू होत आहेत प्रयोग आमचे, तेव्हा नक्की बघायला तुम्हाला सगळ्या प्रश्नांचा उलगडा हे नाटक बघून होईल. म्हणजे आता ह्यांना काहीच सांगायचं नाही आहे, आता सगळं गुपित ठेवायचं आहे. काय कसं असतं मी सांगतो, काही गोष्टी अशी असतात की त्याचा एक USP असतो, तो USP सांगितला आधीच तर मग गंमत जाईल. नाटकही त्याच नावाने आहे, अगदी युथफुल आहे. मी एवढंच सांगेन की एक फ्रेंड रिक्वेस्ट आम्ही घेऊन आलेलो आहे आणि ती नक्की तुम्ही एक्सेप्ट कराल याची खात्री आहे. आता प्रेक्षक ॲक्सेप्ट करतीलच नक्की. बरं, काय तुझं पात्र नक्की काय आहे थोडं सांगू शकशील का, कसं नाव काय आहे? मी एवढं मात्र नक्की सांगेन की कॉमेडी अजिबात नाही आहे. मी खूप गंभीर भूमिकेमध्ये आहे, गरीब घरातला मुलगा आहे आणि त्याचा एक स्वतःचा एक छोटा व्यवसाय आहे आणि पण तो खूप हॅपी गो लकी टाईप आहे, म्हणजे स्वच्छंदी आहे. सो त्याच्या स्वभावानुसार काही विनोद आले असतील, पण असं कॉमेडी कॅरेक्टर नाही आहे. प्रचंड माणुसकी आहे त्याला आणि नात्यांची किंमत करणारा आहे, असं एक छान भावनिक असं ते कॅरेक्टर आहे आणि त्या गोष्टीमध्ये फार महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. म्हणजे ही गोष्ट खरं तर म्हणजे अजय पुरकर आणि त्या आणि प्रियांकाची आहे खरं तर, पण त्या गोष्टीमध्ये माझी खूप सुंदर भूमिका आहे आणि ती खूप उत्तमपणे लिहिली गेलेली आहे. मुळात नाटकच इतकं सुंदर लिहिलेलं आहे, त्यात एक आपली छान अशी कशी भूमिका आणि जी एक वेगळ्या प्रकारची आहे. सो ते मला ती एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे म्हणून ते मला करायला खूप आवडली आहे पहिल्या वाचनातच. आणि मी यासाठी मी कुमार सोनी सर जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांचा मी खूप आभारी आहे, कारण ते ह्या भूमिकेसाठी मला घेऊन खूप आग्रही होते की मला आशिषच पाहिजेत ह्या भूमिकेसाठी. सो मी त्यांचे मी खूप आभार मानतो की एक अशा प्रकारची सुंदर भूमिका माझ्या वाटेला आणि माझ्या एक बायोडेटामध्ये एक सुंदरसं नाटक त्या निमित्ताने आलं. वा, आणि गंभीर नाटक भूमिका अशी कोण लगेच दाद तुझ्याकडे बघून सांगणार नाही की सजेस्ट करणार नाही की असं तूच हवायस तूच हवायस, काय कसं काय आलं आहे पण हे पात्र गंभीर भूमिका? मी एक सांगू का, मी ना मी गंभीर भूमिका खूप केलेल्या आहेत, पण प्रकर्षाने विनोदीच काम जास्त लोकांसमोर आल्यामुळे ना एक विनोदी अभिनेता एक अशी ओळख आहे. पण ज्यांना माहिती आहे की मी उत्तम गंभीर भूमिका पण मी करू शकतो, तर ते मला नक्कीच विचारतात. आणि म्हणजे मी सांगतो की मी एक सिनियर सिटीझन नावाची एक मी फिल्म केली होती, त्याच्यामध्ये माझा मी विलन केलं आहे, हे कोणा सांगून खरं वाटणार नाही आहे, पण मी केलं आहे विलन केलं त्याच्यामध्ये. सो ज्यांना माहिती आहे की मी करू शकतो ते मला नक्कीच मला त्याच्या भूमिकेसाठी विचारतात. आणि मी माझं गलतीचे मिस्टेक नाटक माझं एक 2018 साली होतं, ज्या नाटकासाठी सगळे अवॉर्ड्स मिळाले होते मला, त्या नाटकाला कुमार सोनी सर जज होते. आणि बरं ते कॉमेडी नाटक, बरं ते बघूनसुद्धा त्यांनी ठरलं की या भूमिकेसाठी मला हाच हवा आहे, हे मला अजूनही मला कळलेलं नाही आहे. पण कदाचित जसं म्हणतात ना की कसं असतं, जो उत्तम कॉमेडी करणार असतो ना, किंवा कुठलाही अभिनेता जो उत्तम कॉमेडी करणार असतो ना, तो गंभीर भूमिकाही तितकाच उत्तम पद्धतीने करू शकतो. कारण मुळात कॉमेडी करणं हे खूप कठीण आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की गंभीर भूमिका करणं सोपं असतं किंवा काय, नाही, दोघांना तितकीच इंटेन्सिटी लागते, एक समज पण लागते, पण मुळात लोकांना हसवणं फार कठीण आहे. सो त्या ह्यानी फक्त काहीतरी थोडासा फरक असेल, पण एक वेगळ्या प्रकारची भूमिका मला करायला मिळते याचा मला खूप आनंद आहे आणि खूप एक्सायटेड आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर मी अशी भूमिका करतो. येस, नक्कीच. आणि सोशल मीडियासारखी युथफुल नाटक आहे, तर सोशल मीडियावरती आशिष दादा कसं, म्हणजे कसं नातं आहे सोशल मीडियाशी खरं तर? मी तुला सांगू का, मी ना खरं तर फार सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नाही आहे. म्हणजे माझे काही प्रोजेक्ट्स येतात ना तेवढ्यापुरतं मी ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतो, पण फार ॲक्टिव्ह नाही. म्हणजे तू माझं इन्स्टा पेजसुद्धा मी आत्ता ओपन केलेलं आहे, तू जाऊन बघशील तर तुला म्हणजे आश्चर्य वाटेल की
फॉलोअर्स एवढेच आहेत स्थितातले सांगतो मी, मला चांगलं काही वाटत नाही कारण मी स्वतःच ॲक्टिव्ह नाही आहे. कारण त्याच्यासाठी तुम्हाला ते स्वतः ॲक्टिव्ह राहावं लागतं किंवा काय ना, कारण आम्ही म्हणजे मी असं फार काही जुन्या काळात किंवा असं काही करणार नाही म्हणणार नाही, पण आम्ही काय माहीत आहे ना की ज्या काळात आम्ही स्ट्रगल केलं करायला सुरुवात केली किंवा ज्या काळात कॉमेडी एक्सप्रेससारखी सिरियल आली त्या काळात सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता, तो आत्ता खूप झालेला आहे आणि ती काळाची गरज पण आहे. पण आमची तशी बघायला तशी ती मानसिकता अजून तशी ती नाही आहे की सतत ॲक्टिव्ह राहणं किंवा काय, पण ती गरज आहे. त्याच्यामुळे मी नक्कीच खरं तर आता तो प्रयत्न सुरू केला की आपण सोशल मीडियावरती दिसलं पाहिजे. सो आत्ता मी इनफॅक्ट इन्स्टा पेज पण मी आत्ता तो ओपन केलेलं आहे. सो आणि बघशील ना तर हेच त्याची एक मजा पण वेगळी आहे, कारण तुमचा कसं असतं तुमचा ना एक फॅन फॉलोईंग इतका वाढतो ना त्या गोष्टींमुळे की ते फार गरजेचं आहे आत्ताच्या काळानुसार. सो ती एक जमेची बाजू आहे. काही तोटे जरी असले तरी पण काही फायदे पण आहेत. हो, कारण आताच तू विषय काढलास की कॉमेडी एक्सप्रेसचा आणि त्याच्या क्लिप्स येतात रील्समध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि छान वाटतं तेव्हा आशिष दादा त्यावेळी छान दिसायचा, मस्त मस्त करायचा त्यावेळी छान दिसायचं म्हणजे आता दिसतोच. हे आता कव्हरअप केलं, हे आता कव्हरअप केलं नाही. मी त्यावेळी पूर्ण कॉमेडी एक्सप्रेस बघायची आणि मला खूप आवडायचं आणि आता त्याचे क्लिप्स येतात मला खूप मस्त वाटतं. इच्छा आहे करायची की नाटकच कंटिन्यू करायचं? नाही मी नाटक म्हणजे मी सी कसं आहे ना, आम्ही थिएटर करूनच आलेली लोक सगळे बरेचसे जणं, त्याच्यामुळे थिएटर किंवा नाटक हा श्वास आहे आमचा. नाटक नसेल तर मग करमत नाही. चित्रपट करत राहू, वेबसिरीज करत राहू, सिरियल करत राहू, पण नाटक हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाटक नसेल ना आता मी 2018 नाटक केलं होतं गलती से मिस्टेक, त्याच्यानंतर आता मी हे करतो ना, नाटक नसेल तर असं अस्वस्थ व्हायला होतं. सो नाटक हे राहणार, आयुष्यभर नाटक हे राहणार म्हणजे राहणार. सो थँक्यू सो मच. आणि तुमची ही फ्रेंड रिक्वेस्ट आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांना तुम्ही पाठवली आहे आणि त्याचसोबत आता तू सोशल मीडियासुद्धा चांगल्याच प्रकारे वापरणार आहे तू बोलणार आहे. नक्कीच नक्कीच मी वापरणारच आहे. तू आणि तू बघ, तू नक्की बघ आणि मला ते रील्स हवे. नक्की 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 नक्की. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच.